सगळ्यांना माहितीच आहे की हे आंदोलन आम्ही कशासाठी करतो आहोत. इथं शेतकरी बसले आहेत देशामध्ये, दिल्लीच्या वेशेवर बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे कोण बघायला तयार नाही आहे. पेट्रोल डिझेलचे प्रायसेस इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, त्याच्याहीकडे कोणी बघायला तयार नाही. याच लोकांनी आंदोलन केले होते ना, जे लोक आज सत्तेमध्ये आहेत, सिलेंडर घेऊन हे घेऊन शेतकऱ्यांच्या MSP साठी. आणि आज ज्या वेळेला त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यावेळेला ते त्यांच्याकडे बघायला देखील तयार नाही आहे. हे तर अतिशय चुकीचं आहे जे काय होत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनामध्ये आणि ते काळे कायदे रद्द झाले पाहिजे म्हणून आज आम्ही या ठिकाणी बसलो. हे काळे कायदे 3 कायदे रद्द झाले नाही आहेत, इथून पुढे कशा प्रकारे दिशा राहणार? अद्याप बंद रद्द झाले नाही आहेत, 3 कायदे नाही झालेले आहेत. आता त्यांच्या आंदोलनाची दिशा तर सत्याग्रह आहे आणि सत्याग्रह तर तो चालत राहील,